जगाच्या पाठीवरती अनेक ठिकाणी अनेकांची आक्रमणं झाली त्या आक्रमणामध्ये तिथे समाज त्या त्या संस्कृती खलाच झाल्या की, की भारतातली का म्हणून टिकली तिथे हे दोघं जण आहेत की राम आहे आणि कृष्ण आहे तुम्ही कदाचित म्हणाल की नाही नाही भारत कल्पना झाली वगैरे त्या लोकांच्याबद्दल मला काय म्हणायचं नाही त्यांना त्यांच्या याच्यात राहू दे काय असेल ते विद्वत्तेचं कवच वगैरे वगैरे जोपर्यंत सामान्य परिस्थिती असते तोपर्यंत राम तोपर्यंत मर्यादा परिस्थिती थोडा भलतीकडत जर जायला लागली तर मग तिथे कृष्ण राम आणि कृष्ण हे ज्या देवाचे अवतार आहेत कुणी त्याला विष्णू मंडळ कोणी म्हणणार नाही तो देव म्हणजे विठ्ठेवरचा विठ्ठल आहे म्हणजे हे महाराष्ट्रातलं रामासंबंधी केलं गेलेलं पहिलं स्टेटमेंट आहे आणि ते वारकरी संप्रदायाकडून आलेलं आहे रामाचा राज्याभिषेक इथे झालेला आहे महाराष्ट्रात जनस्थानात अयोध्येचा नंतरचा आहे त्यामुळं राम हा ऑफिशियली महाराष्ट्राचा राजा आहे नमस्कार मी विनायक पाचलक आणि थिंग बँकच्या बिहाइंड द सीन्स मध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत गेले काही दिवस भारतामध्ये आणि पर्यायानं महाराष्ट्रात सुद्धा एकाच गोष्टीची चर्चा आहे ती म्हणजे राम मंदिर तिथं झालेली रामलल्लाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना त्या त्यानिमित्तानं होणारे सामाजिक राजकीय सांस्कृतिक परिणाम आणि या सगळ्याविषयी असंख्य पद्धतीनं चर्चा चालू आहे वेगवेगळे मुद्दे समोर येत गेल्या आठवड्यामध्ये याच संदर्भात एका मुद्द्यावर आपण डॉक्टर सदानंद मोरे यांच्याशी चर्चा केली त्यावेळेला अर्थातच तो शंकराचार्य धर्मसत्ता राजसत्ता अशा स्वरूपातून झालेली चर्चा होती पण त्यावेळी एक मुद्दा घ्यायला अजून हवा होता किंवा तो मुद्दा आत्ता आपण घेतोय ते म्हणजे श्रीराम आणि महाराष्ट्र यांच्यातला नक्की संबंध काय आहे महाराष्ट्रामध्ये प्रभू श्रीरामांची काय ऐतिहासिक धार्मिक सामाजिक परंपरा आहे आणि आज नक्की त्याचं काय संबंध आहे आणि हेच सगळं बोलायला पुन्हा एकदा माझ्याबरोबर आहेत ज्येष्ठ इतिहासकार संस्कृतीचे धर्माचे अभ्यासक डॉक्टर सदानंद मोरे सर सर स्वागत आहे तुमचं धन्यवाद नमस्कार आणि जसं मी म्हणालो त्या पद्धतीनं आपला हा मुद्दा राहिला होता आधीच्या चर्चेमध्ये आणि तो आत्ता घेणं उचित आहे प्रश्न थेट आहे श्रीराम आणि महाराष्ट्र यांच्यातला संबंध नक्की काय श्रीराम आणि महाराष्ट्र यांच्यामधला संबंध खूप निकटचा आहे आणि दुर्दैवाने अभ्यासकांच्या तो लक्षात नाही आलेला आणि काही लोकांनी तो फारच एकतर्फी मांडण्याचा प्रयत्न केला म्हणजे उदाहरण सांगायचं झालं तर इतिहासाचार्य विश्वनाथ काशीनाथ राजवाडे मुद्दा कुठं आला नेमका म्हणजे राजवाडे ज्या वेळेला लिहित होते त्यावेळेला मुद्दा असा आला की महाराष्ट्रामध्ये एक वारकरी संप्रदाय आहे म्हणजे ज्ञानोबा तुकोबा वगैरे संतांचा आणि आणखीन एक संप्रदाय हा समर्थ रामदासांचा आहे तर त्याला रामदासचे संप्रदाय म्हणतात कोणी समर्थ संप्रदाय म्हणतात वगैरे वगैरे तर हा वारकरी संप्रदाय महाराष्ट्रामध्ये अगोदर असताना अस्तित्वामध्ये आणि खूप वर्षांपासून म्हणजे आपण समर्थांच्या काळाचा विचार केला तर त्यांच्या आधीच तीनशे साडेतीनशे वर्षे म्हणजे ज्ञानेश्वर महाराज नामदेव महाराज वगैरे लोक होऊन गेले तेव्हा आता आणि त्या संप्रदायाला राम काही वर्जन नव्हताच म्हणजे हरी हा वारकरी संप्रदायाचा मुख्य मंत्र आहे म्हणजे जेव्हा एखाद्या नव्या माणसाला वारकरी संप्रदायात प्रविष्ट केलं जातं एक प्रिच्युअल असतं ना ते त्याच्या गळ्यात माळ घातली जाते तेव्हा त्या संप्रदायाचा एक मंत्र असतो प्रत्येक संप्रदायाचा त्याला कोणता मंत्र दिला जातो त्याला हरी म्हणजे अगदी तुकाराम महाराजांनासुद्धा बरं का तुकाराम महाराजांना त्यांच्या गुरुने कोणता मंत्र दिला मंत्र दिला हरी बाबाजी आपुले सांगितलेले नाम मंत्र दिला राम कृष्ण हरी तर रामकृष्ण हरी हा मंत्र आहे त्याच्यामध्ये राम आहे त्याच्यामध्ये कृष्ण आहे मग असा असताना समर्थांनी तो वेगळा संप्रदाय का केला तर राजवाडे फारच उत्साही होते आणि त्यांचा उत्साह कधीकधी उताळेपणाच्या स्तरावर जायचा आणि त्यामुळं महाराष्ट्राला खूप त्याचा नंतरच्या काळात फटकाही बसला म्हणजे वेगवेगळ्या जाती जमातींमध्ये वैमनस्य वगैरे वगैरे तो इतिहास झाला पण आपल्याला इतिहासाची मीमांसा करावी लागते ना म्हणजे उदाहरणार्थ राजवाड्यांनी त्याची कशी मीमांसा केली हे तुम्हाला सांगतो मी आणि अशी जर मीमांसा कोणी केली असेल ना तर त्याचा दुष्परिणाम होणार राजवाडे आहेत की राम हे उपास्य केल्याने लिंगायत जैन मानभाव ख्रिस्ती वगैरे सर्व अल्पसंख्याक विपरीत बुद्धी समाज आपोआपच वगळून एकीकडे बिनबोभाट पडले मी समर्थांनी राम निवडल्यामुळे हे लोक त्यांच्या संप्रदायात किंवा त्यांच्याजवळ येणं शक्य एवढ्या कृष्ण उपस्थ्य केला असता तर लिंगायत व मानभाव कदाचित जैन व बौद्धही समर्थ समुदायात प्रवेश करू शकते सबब ज्याच्यामुळे इतर सर्व समाजाची सहजरित्या वगळ व्हावी व सनातन धर्मियांचीच तेवढी फक्त निवड व्हावी असे उपस्थ्यदैवत निवडले समर्थांच्या अनुयायात एकही लिंगायत जैन किंवा मानभाव शिरला नाही पंढरीच्या विठोबाच्या उपासकात लिंगायत जैन मुसलमान वगैरे लोक आढळतात परंतु समर्थांच्या रामोपासनेत असल्या वैषम्याचा वैधर्म्याचा गंधही नाही आता हे त्यांचं जे स्टेटमेंट आहे ना ते डिझास्टर स्टेटमेंट आहे म्हणजे इथे ते महानभावांचं नाव व्हायचं काहीच गरज नव्हती कारण महानभाव ना इकडे वारकऱ्यांच्या संप्रदायात येऊ शकत विठ्ठलाच्या ना तिकडे समर्थांच्या म्हणजे हे नाव आपोआपच बाद झालं आता जेव्हा राजवाडे असं म्हणतात ना तेव्हा जो लोकांचा समज आहे बहुजन समाजातल्या बहुतेक लोकांचा नंतरच्या काळात त्याच पद्धतीने सगळं सगळं डिस्कोस गेला त्यांच्या मनामध्ये आपोआपच एक आढी उत्पन्न होणार की अरे ह्यांच्याकडे तुम्हाला स्थान नाही हा जो महाराष्ट्रामधली जी एक ती दुहीची आहे ना तिच तिचा पाय इथे घातला गेला ना या प्रकारे म्हणजे फोडलं रामदासांना त्यांनी रामकृष्ण हरीमधला कुणी कृष्णावरती भर देतं कुणी रामावरती भर देतं त्यांच्यात असं हे करायची गरज काय होती आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की राजवाड्यांच्या मांडणीपर्यंत हे दोन संप्रदाय जे आहेत ना महाराष्ट्रामध्ये वारकरी आणि रामदासी त्यांचे एकमेकांचे संबंध याचे कधीच नव्हते म्हणजे स्पर्धेचे काय शत्रुत्वाचे वगैरे असे कधीच नव्हते ते त्यांच्या ठिकाणी ठीक असायचे हे यांच्या ठिकाणी ठीक असायचे कधी कुणी कोणावर टीका कुण। केली असं दिसणार नाही ही सुरुवात कधी झाली ही एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धातल्या असल्या उपद्यापांच्यामुळं सुरुवात झाली तर हे हा इतिहास आपण पाहायला पाहिजे म्हणजे आजसुद्धा काही लोक त्या पद्धतीने बोलताना दिसतील तुम्हाला राम से से की रामाचा काय संबंध आपला उलट म्हणजे अजून काही राम हा ब्राह्मणांचाच देव आहे पण असलाच तर ब्राह्मणांचा क्षत्रियाचाच आहे आमचं नाही असं त्याच्यात पॉलिटिक्स येतं बघ तर म्हणजे ह्या पॉलिटिक्सची सुरुवात कुणी केली पहिल्यांदा ही राजवाड्यांनी केली हे हे सांगण्याची गरज आहे ना आपण समाजाचा इतिहास समाजाच्या इतिहासाचा जेव्हा अभ्यास करतो तेव्हा समाजात कोणत्या वेळेला काय चाललं होतं कुठल्या कल्पना प्रचलित होत्या वगैरे 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 हे आपल्याला पाहायला पाहिजे असो तर हे मी तुम्हाला काय सांगितलं की ह्या पद्धतीने समर्थ संप्रदायाला एकूण महाराष्ट्रापासून तोडण्याचं काम या मंडळींनी केलं एक हा एक माझा मुद्दा तुम्हाला सांगायचा होता मग खरोखर खरोखर परिस्थिती काय आहे समर्थांच्या आधी रामाचं काय होतं महाराष्ट्रात कारण समर्थांच्या अगोदर महाराष्ट्रात जे लोक होते त्यातले मुख्य ही संत मंडळी होती ज्ञानेश्वर नामदेव तुकाराम वगैरे वगैरे तर एकनाथ तर त्यांचं काय म्हणणं होतं इथे आपल्याला आलं पाहिजे तर मग त्यांच्यातला आद्य पुरुष कोण तर ज्ञानेश्वर महाराज तर ज्ञानेश्वर महाराज रामाबद्दल काय म्हणत आहेत म्हणजे पहिलं स्टेटमेंट महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेतलं हे ज्ञानेश्वरांचं आहे पहिलं स्टेटमेंट हे ज्ञानेश्वरांचं आहे ज्ञानेश्वरांनी काय केलं भगवद्गीतेवर भाष्य लिहिलं ज्ञानेश्वरी आणि त्या भगवद्गीतेच्या भाष्यामध्ये साहजिकपणे दहावा अध्याय जो आहे ना भगवद्गीतेचा तो विभूती योग आहे किंवा विभूती विस्तार योग असंही म्हणतात की श्रीकृष्णाने आपल्या म्हणजे भगवंताने आपल्या कोणकोणत्या विभूती आहेत जगात निसर्गात माणसांच्या स्वरूपात अगदी तुम्हाला सांगतो म्हणजे अगदी प्राणीसुद्धा असेल वृक्ष सगळं चराचर त्यातली प्रातिनिधिक म्हणजे कसं आहे की ईश्वर सगळीकडेच आहे चराचरामध्ये आहे पण काही ठिकाणी तो इतका सूक्ष्म असतो ना आपल्याला असं ठसठशीतपणे ढळढळीत असं बघता येत नाही त्याच्याकडे याला फारच वेगळी दृष्टी लागेल म्हणजे साक्षात्काळीच माणूस लागेल पण काही गोष्टी अशा असतात तर म्हणजे चमकदार असतात दैदिप्यमान असतात तर त्यांच्याकडं तुम्ही बोट दाखवलं म्हणजे जसं आपण लिपी शिकतो तर पहिल्यांदा काय करतो आपण जे इंग्रजीपुरतं सांगतो तुम्हाला रोमन लिपीपुरतं मोठं अक्षर जे आहे ना पहिल्यांदा कॅपिटल त्याची ओळख पहिल्यांदा करून घेतो मग आपण याच्याकडे येतो मग ती दु पहिली लिपी दुसरी लिपी तिसरी लिपी असा प्रवास असतो ना तर म्हणून ही पहिली लिपी आहे की हे तुम्ही हे बघा दिसतं का नाही तुम्हाला अरे हिमालय अरे हिमालय ग्रँजर केवढं हिमालयामध्ये तसं मी कोणामध्ये काय आहे हे कृष्ण सांगतायत आणि तिथे राम हा शस्त्रभूता अहम मी शस्त्रधाऱ्यांमध्ये राम आहे ते जे धनुष्य रामाचं मुख्यत्वे म्हणजे शस्त्रधारे कोदंड राम म्हणतो त्याला आपण कधी कधी त्या धनुष्याचं नाव कोदंड आहे तर एवढं सांगितलं कृष्णाने मी रा शस्त्र धारण करणाऱ्यामध्ये मी राम आहे संपला मुद्दा ज्ञानेश्वर कुठे जातात बघा पहा 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 की शस्त्रधारा समजता माझी श्रीराम तो मी जेणे म्हणजे ज्या रामाने जेणे साकडलेल्या धर्माचे कैवारे आपणपया धनुष्य करूनही दुसरे विजयलक्ष्मी एक मोहरे केले त्रेती म्हणजे राम ते सांगतायत की कशासाठी सगळे धर्माला ग्लानी आली होती हे परत भगवद्गीतेचंच धरून आहे ना यदा यदा ही धर्मस्थ ग्लानी भवती भारत अवतार mm. मांडायला जातो राम मग त्याचा रेफरन्स हे देतात मी काय केलं म्हणतात त्यावेळेला धर्म संकटामध्ये आला साकडले आ साकडला ओके okay, म्हणजे तो ग्लानी आली भगवद्गीतेच्या भाषेत mm. त्याच्यासाठी काय केलं स्वतःलाच मी धनुष्य बनवलं म्हणजे गीतेत काय सांगतात कृष्ण की तो शस्त्रधारी आहे म्हणजे धनुष्यधारी इथं रामच धनुष्य बनले म्हणले इथं धनुष्य आणि राम यांचं एक याचं एक 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 एकजीव आहेत धनु आपणची धनुष्य करून हे दुसरे विजयलक्ष्मी एक मोहरे केले तरी त्याने विजय मिळवला ते विजयालक्ष्मी तो दिवस असतो की नाही म्हणून विजयलक्ष्मी शब्द त्यांनी वापरला पुढे काय म्हणत आहेत पाठी उभे ठाकूनी सुवेळी प्रताप लंकेश्वराची सिसाळी प्रताप लंकेश्वर म्हणजे रावण सिसाळी म्हणजे मस्तक हे अनेक वचन आहे दहा मस्तकं होती त्याला ती उडवली गगनी उदो म्हणत आहे हस्तबळी दिजली भूता दोनू काही ते एक एक मस्तक तोडून बळी दिलं ते सगळे भूत खेतं वगैरे असतात की नाही म्हणजे अशा पद्धतीने जेणे देवांचा मानू गिवसिला धर्माशी जीर्णोद्धारू केला धर्माचा जीर्णोद्धार केला अभ्युत्थानधर बसते तदात्मानम सृजानम्य हो। धर्मसंरक्षणा संभव आम्ही युगे युगे ते जे सांगितलं गेलं अगोदर त्याचाच हा वेगळ्या पद्धतीने ॲप्लिकेशन आहे काय केलं धर्मासी जीर्णोद्धारू केला सूर्यवंशी उदयला सूर्य जो का तो सूर्यवंशामध्ये उगवलेला सूर्यच आहे त्याचा सूर्यवंश आहे ना रामाचा मग पुढे म्हटले तो हातीर हातिरू परजितया या आतू हात्यावर हत, परजणाऱ्यामध्ये कोण आहे रामचंद्र मी जानकी कांतू मी रामचंद्र आहे असं कोण म्हणते ज्ञानेश्वरांचं कृष्ण म्हणतो म्हणजे हे महाराष्ट्रातलं रामासंबंधी केलं गेलेलं पहिलं स्टेटमेंट आहे आणि ते वारकरी संप्रदायाकडून आलेलं आहे म्हणजे राम मान्यचं आहे ना म्हणजे तेच इंटरप्रिटेशन रामाचं समर्थांचं इंटरप्रिटेशन हेच असणार आहे धर्माचाच उद्धार केला धर्म वाचवला वगैरे वगैरे असा असा तो मुद्दा आहे ज्ञानेश्वरांच्या समकालीन म्हणजे नामदेव राय तर ह्या नामदेव महाराजांनी काय केलं आद्य रामकथाकार महाराष्ट्रातले राय आहेत कथा सांगितली त्यांनी रामाची अभंगाच्या माध्यमातून आणि ती कथा सांगताना ती इतकी महत्त्वाची आहे वारकरी संप्रदायात की वारकरी संप्रदायात रामनवमीच्या दिवशी कीर्तन होतं सगळ्या ठिकाणी जिथे जिथे वारकऱ्यांचे फळ आहेत मंदिरं आहेत तिथे तिथे म्हणजे मी अगदी कॉलेजमध्ये असेपर्यंत वगैरे वगैरे माझे वडील देऊतल्या राम मंदिरात राम जन्माचं कीर्तन करायचे म्हणजे मी कीर्तन पुष्कळ केली पण जन्माचं कीर्तन करायचं मला कधी हे नाही मिळाले म्हणजे अवसर नाही मिळाला संधी नाही मिळाली ठीक आहे तर हे सगळं सांगितलं जातं रामाचं तिथं चरित्र सांगितलं जातं पण ते नामदेवांच्या अभंगांना अनुसरून नामदेवांनी वर्णनच केले की रामाचा जन्म म्हणजे ते सगळं कौशल्या श्रावण बाळ दशरथ राजा हे सगळं तिथे आलं तर हे आहेत ना तेव्हापासून आता याच्यानंतर म्हणजे मुख्य कोण झाले आता ज्ञानेश्वर महाराज नामदेव राय आणि मग रामनाम तर त्यांचं ठरलेलंच आहे त्याचाही वारंवार सतत रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्रा जपावा सर्वकाळ ही हरिपाठामध्ये मधली ओळ आहे आणि मुख्य म्हणजे कसं माहिती आहे का की राम आणि कृष्ण हे ज्या देवाचे अवतार आहेत देव म्हणतो आपण त्याला म्हणजे कुणी त्याला विष्णू मंडल कोणी म्हणणार नाही तो मूळ देव कुणी जो असेल त्याला तुम्ही नाव द्या तर तो, तो देव म्हणजे विठ्ठेवरचा विठ्ठल आहे असं असं समज आहे वारकरी म्हणजे श्रद्धा आहे वारकरी संप्रदायाची म्हणून हे जे हे ना घोष आहे ना वारकऱ्यांचा पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम आता पार का मंत्र कोणता आहे रामकृष्ण हरी राम कळला आपल्याला तो सगून मनुष्य रूपाने देहधारी होऊन आलेला आहे तीच गोष्ट कृष्णाची आहे हरी कोण मग आता कृष्णाला लोक हरी म्हणतात कधी कधी पण मग त्याचं नाव असं दोनदा कसं येईल तर तिथे हरी म्हणजे विठ्ठल आहे म्हणजे पुंडलिकावर्धा हरी विठ्ठल लगेच तिचं क्लॅरिटी आहे की हारी म्हणजे दुसरा तिसरा कुणी नाही गोंधळ नको व्हायला पुंडलिकावर हरी विठ्ठल प्रकारे हा रामकृष्ण हरी मंत्र पहिल्यापासून तिथे आपल्याला सापडतो म्हणजे नामदेवराय झालं ज्ञानेश्वर महाराज झालं आणि एकनाथांकडे मी मुद्दाम याच्यानंतर येणार आहे mm -hmm. तुकाराम महाराज mm -hmm. जे शिवाजी महाराजांचे काही काळ समकालीन रामदासांचे काही काळ समकालीन तर तुकाराम महाराजांच्या अभंगामध्ये रामासंबंधी रामचरित्रासंबंधी असे चौदा अभंग आहेत बरं आता ही माझ्याकडे जी प्रत आहे ती महाराष्ट्र शासनाची प्रत आहे तर रामचरित्र अभंग चौदा हे टायटल असतं पहिल्यापासून येते जास्त लिखेचामध्येच मुळात तुम्हाला हे सापडेल तर त्यांनी एक फार महत्वाची गोष्ट सांगितली रामा वनवास तेने वसे सर्व देश किंवा तेने वसवला देश हा काय प्रकार आहे राम वनवासाला गेला आणि तिथे देश वसला मला इतके दिवस त्याचा अर्थ लागत नव्हता म्हणजे आत्ता मी ज्या वेळेला विचार करायला लागलो म्हणजे ही आत्ताची गोष्ट कधी आहे की काही दिवसांपूर्वी मी अनिल पवार यांच्यासाठी शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचं एक पुस्तक तयार केलं म्हणजे संपादन केलं त्याचं तर त्याच्यात तो, तो राज्याभिषेक शब्द आला म्हणजे विधी आला तर मग राज्याभिषेकाचा विचार करता करता मला खूप भारतीय परंपरेत कुठे तुम्हाला दिसतो पाश्चात्य परंपरेत कुठं दिसतो हे मला सांगावं लागलं त्याच्यात रामाचा अभिषेक झालेलाच आहे मग ते नाटक आहे भासाचं अभिषेक नाटकम वगैरे वगैरे म्हणजे ते त्याच्यात गोष्टी आल्या आणि नंतर हे अयोध्येचं आलं मग त्यामुळे मला हा सगळा एकदा पुन्हा पुन्हा विचार करावा लागला पुन्हा सगळे रेफरन्सेस पाहायला लागले आणि मग मला याचा उलगड झाला की रामाने देश वसवला म्हणजे काय केलं का तुम्हाला सापडणार नाही कुठे तो कोवांना माहिती आहे पण त्यांनी ते जस्ट सांगून टाकलं म्हणजे बाकी तपशिलात ते गेले नाहीत तर हाय आणि मी त्याकडं त्याच्याकडे येतो मी जेव्हा एकनाथांबद्दल बोलेन तेव्हा तिथे येईन ओके तर हे तुकाराम महाराज म्हणतात मग पुढे त्यांचं काय म्हणणं आहे म्हणजे रामाचं वर्णन पण केलेलं आहे पुष्कळ ठिकाणी थोडक्यात रामाने काय काय केलं बघा तारी आयशी जड उदकावरी जो दगड त्या वांदरांनी दगडावरती रामाचं नाव लिहिलं आणि ते ती ती तरले समुद्रात सितुवांतन अशी ती कथा आहे तो हा नकरी काही कारे लीन व्हा ली लीन पायी त्याच्या पायी तुम्ही लीन का होत नाही तो काहीही करू शकतो शिळा मनुष्य झाली ज्याचे चरणाचे चाली अहिल्याचा उल्लेख अहिल्याचा उल्लेख आहे याच्या पदस्पर्शाने ती मनुष्य झाली वाहणारा हाती लंका घेवविली म्हणे तुका तीन महत्त्वाचे इव्हेंट सांगून टाकले ना रामाच्या चरित्रामधले आणि असे तुम्हाला कितीतरी अभंग सापडतील या संपूर्ण याच्यामध्ये रामाच्या नावाचं राम राम उत्तम अक्षरे कंठी धरिली आपण शंकरे शंकर रामाचा हे करतो जप करतो वगैरे वगैरे हे पुढे सगळं आलं मग समरंगणा आला रामे रावण देखिला थोडक्यात याचं वर्णन केले केला रावणाचा वध अवघात तोडीला संबंध लंका राज्य बिभीषणा किली चिरकाळ स्थापना राम साम्राज्यवादी नाही आहे वैभीषणाच्या मदतीनं रावणाचा पराभव केला रावणाचा वध केला त्या लंकेच्या राज्यावरती त्यांनी अधिकार नाही सांगितला अभिलाषा नाही धरली औदार्याची सीमा काय वर्णू रघुरामा तो उदार आहे तो असं कोणाचा असं बुचाटत नाही असा असा तो मुद्दा आहे मग आणखीन पुढची गोष्ट वगैरे 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 मग आता उदाहरणार्थ बा ते अयोध्येत गेल्यानंतर काय होतं आनंदले लोक नरनारी परिवार शंख भेरी तुरे वाद्यांचे गजर आनंद झाला अयोध्येसी आले रघुनाथ अवघा जय जयकार आळंगीला भरत करीती अक्षवाने ओवाळी ती रघुविरा लक्ष्मी सहित लक्ष्मी दुसरा झाले रामराज्य आनंदली सकळे इथे रामराज्य शब्दाला तुका म्हणे गाई वत्से नरनारी बाळे म्हणजे माणसांना तर आनंद झालाच परंतु गाय mm -hmm. गायी गुरे यांनासुद्धा आनंद झाला आणि मग पुढे तो रामराज्याचा मुद्दा येतो काय मुद्दा येतो आणि तुम्हाला फार महत्त्वाचा मुद्दा वाटतो झाले रामराज्य काय उणे आम्मासी रामराज्याची कल्पना ही समृद्धीची कल्पना आहे रामराज्यामध्ये कोणालाही कशाची कमतरता नाही कमी नाही धरणी धरी पीक गायी ओळल्या म्हैशी समृद्धी म्हणजे कशी आहे दु, 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 ही तर पण सस्य श्यामाला म्हणतो ना आपण पीक येतं धरणीमध्ये गाई म्हशींना काय म्हणत त्याला भरपूर दूध दूध आहे दूध दुप्त आहे राम वेळोवेळा आम्ही गाऊ ओवी आहे दळिता कांडिता जीविते की बाई आहे म्हणजे ही कोणतरी बाई म्हणते आहे ओव्या गाताना दळताना जेवताना जेवतानासुद्धा आम्ही राम गावकर हा रामाचा महिमा आहे स्वप्नेही दुःख कोणी न देखे डोळा नामाच्या गजरे भय सुटले काळा दुःख नाही त्याच्यामध्ये त्या राज्यात तुका म्हणे रामे सुख दिले आपुले तया गर्भवासी येणे जाणे खुंटले अशा प्रकारे ह्या चौदा अभंगामध्ये आणि आणखीनही काही अशा अभंग आहेत त्यातला फार महत्त्वाचा भंग तुम्हाला सांगतो रामराज्य रामराज्याचं काय राम प्रजा लोकपाळ रामराज्यामध्ये काय आहे की लोकपाळ म्हणतो आपण म्हणजे एकूण जे ॲडमिनिस्ट्रेशन करणारे जे लोक आहेत मंत्री वगैरे वगैरे ते रामस्वरूप आहेत मग आपण ते समजू शकतो की अरे त्यांचासुद्धा एक रुपाब असतो ना आपण बघतो आपले प्रशासकीय अधिकारी जे असतात आय एस वगैरे ते सारखेच असतात ना ते पण तुकोबा काय सांगतात रामराज्य रामप्रजा लोकपाळ एकची सकळ दुजे नाही रामराज्यामध्ये सगळे सारखे आहेत म्हणजे हा एक फंक्शनल डिफरन्स आहे कुणीतरी लागतो ना ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून तो एक राजा आहे म्हणजे जसं मार्क, मार्क्स मार्क्सने काय सांगितलं विदरिंग अवे ऑफ द स्टेट hmm. की कम्युनिस्टांच्या याच्यामध्ये राज्य नावाची गोष्ट असणार नाही म्हणजे काय कुणी राजा असणार ना नाही असं पण कारभार कसा चालणार ते म्हणजे नाही नाही ते फक्त ॲडमिनिस्ट्रेशन आहे म्हणजे इन इन द सेन्स दॅट इज नॉट गव्हर्नर म्हणजे आता इथे काय सांगता येत हे की तो आहे तिथे राजा नावाचा तिथे मंत्री वगैरे पण आहेत लोकपाल म्हट म्हटले जाणारे पण ते सगळेच लाभरूप आहेत रामराज्य राम प्रजा लोकपाळ एकची सकळ दुजे नाही मंगळा वाचूनी उमटेना वाणी अखंडची खाणी बाबर का खाण असते की नाही हे बघ खाणीतून आपण दगड काढतो ना अखंडची खाणी एक राशी आता त्यातल्या एखाद्या दगडाचा देव करतो आपण दुसऱ्या दगडाची पायरी करतो एकाच खाणीतून निघालेले आहेत म्हणजे तसं जर पाहिलं तर मुलं म्हणजे त्याचं जर तुम्ही काय अनालिसिस केलं केमिकल किंवा फिजिकल वाटेवर तर तुम्हाला एकच फॉर्म्युला दिसेल ना त्याच्यामध्ये तसं आहे हे सगळं एकच आहे हा जो भेद आहे ना तो कामा कार्याचा भेद आहे फंक्शनल भेद आहे त्याच्या अंगी काहीतरी असेल गुणधर्म ॲडमिनिस्ट्रेशनचा म्हणून तो तिथे वाचला तो राजा झाला बाकीचे आणखीन कोणी झाले पण सगळेच एकच आहे हा जो मुख्य उपनिषदांमधला ब्रह्मवाद आहे ज्या त्याच्या बाबतीत आंबेडकर म्हटले की अरे ही फार महत्त्वाची गोष्ट आहे म्हणजे लोकशाहीला हे असू शकतं पायाभूत सगळे समान समान म्हणजे कसे सगळे देवच आहेत वगैरे दे। वगैरे म्हणजे तर ही भूमिका यांची रामाकडे रामराज्याकडे वगैरे वगैरे पाहण्याची आहे म्हणजे महाराष्ट्रातल्या संतांची ओके आणि सगळ्यात आता महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपण कुठे येतो आता आपण येतो एकनाथ येतो मी म्हणाल ना मुद्दाम एकनाथ मी बाजूला ठेवले आणि एकनाथ हे रामदासांचे पूर्व आहेत रामदासांचे नातेवाईक ना पण आहेत जवळचे हो म्हणजे देशस्थ ब्राह्मण दोघे तर इंटरेस्टिंग मुद्दा असा आहे त्यातला की हरी हा मंत्र आला बरोबर त्याच्यामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी काय केलं की भगवद्गीतेवरती भाष्य लिहिलं भगवद्गीता हा ग्रंथ कोणाचा आहे कृष्णाचा आहे त्यामुळं एक तात्विक पाया हा वारकरी संप्रदायाला मिळाला म्हणजे ज्ञानादेव रचला पाया असा त्याचा अर्थ झाला आता राम आणि कृष्णांच्यामध्ये हा एक भेद आहे मी बऱ्याच वेळा लोकांना असा प्रश्न पडतो की वारकरी संप्रदायामध्ये कृष्णाला महत्त्व जास्त वाटतं म्हणजे उत्सव असतो कृष्णाचा काला वगैरे 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 तसं रा रामाला दिसत नाही तेवढं तर मुद्दा असा आहे माहिती आहे का की तुम्ही राम आणि कृष्ण या दोन देवांचा एकत्र उल्लेख हे केला ना असा विचार तर तुमच्या लक्षात एक गोष्ट येते की कृष्णाने काही एक विचार तत्त्वज्ञान असं सांगितलेलं आहे म्हणजे कृष्णाच्या नावाने एक अख्खा तात्विक ग्रंथ आहे भगवद्गीता तसं रामाच्या नावाचं काही नाही आहे म्हणजे उलट रामाला वशिष्ठाने जे काही सांगितलं त्याला योग योगवासिष्ठ म्हटलं गेलं राम कोणाला काही एक उपदेश करतो आहे असा म्हणजे तस तसं जर असतं तर लगेच त्याच्यावरती भाष्य वगैरे झाली असती का नाही त्यामुळं रामाच्याकडं ते नाही तुम्हाला थोडक्यात फरक सांगतो दुसरी गोष्ट कशी आहे की रामाला आपण मर्यादा पुरुषोत्तम म्हणतो म्हणजे त्याचा एक अर्थ असा की ती जी काही धर्माची नीतीची मर्यादा आहे त्या मर्यादेत आपण जास्तीत जास्त कसं राहायचं हे राम बघतो आता म्हणजे उदाहरणार्थ रामाच्यावरती आक्षेपाने घेतले जातं म्हणजे जसं त्यांनी सीतेचा त्याग केला वगैरे वगैरे आणि ते आक्षेप केंद्रांची भूमिका आपण समजू शकतो म्हणजे म्हणजे स्त्रीवादी लोक असतील अलीकडच्या काळातले किंवा कोणी आधुनिक वगैरे असतील पण तुम्ही एक लक्षात घेत रामाने एक धर्म नावाच्या गोष्टीची एक चौकट स्वीकारलेली आहे त्या मर्यादेत जे योग्य आहे तो ते करणार मग या हे मी तपशिलात जात नाही किंवा करायचा मुद्दा नाही आहे त्याच्या त्या त्यांनी त्या 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 मान्य केलेल्या ठरवून घेतलेल्या मर्यादा आहेत आणि म्हणून लोकांनासुद्धा असं वाटलं की अरे राम हेच का करतो हे काय नाही करत म्हणून कदाचित अशी एक आली असेल कल्पना पुढे की वाल्मिकी ऋषीने रामाचा जन्म होण्याच्या अगोदरच रामायण लिहून ठेवलं होतं एक अभंग आहेत बहुतेक तुकाराम महाराजांचे कोळी याची कीर्ती गायिली गहन म्हणजे वाल्मिकी कोळीयाची कीर्ती गायली गहन केले रामायण रामाआधी म्हणजे वाल्मिकीने जे चरित्र लिहून ठेवलं त्याच्या बाहेर जाण्याचा अधिकार रामाला नाही दोन काही असा तो त्या मर्यादेमधला मनुष्य आहे आणि समाज जर चालायचा असेल ना तर तुम्हाला एक काही एक काही एक मर्यादा लागते तर त्या मर्यादेत कसं राहता येईल जास्तीत जास्त याचं एक एक्झाम्पल एक 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 हा आहे आणि अशा मरादेत तुम्ही कायम राहू शकाल का समाजाच्यासाठी समाजाच्या स्थैर्यासाठी मर्यादा त्याला धर्म म्हणतो आपण धर्म म्हणजे मर्यादा पण तुम्ही त्याला चिकटून बसला त्या मर्यादांना आणि देशकाल परिस्थितीचा विचार नाही केला तर ज्या धर्मामुळं तुमचं आत्तापर्यंत संरक्षण झालं ना धर्म रक्षित हा ते होणार नाही म्हणून प्रसंगी तुम्हाला मर्यादा ओलांडाव्या लागतात प्रसंगी लक्षात घ्या आणि तो नेमका प्रसंग कोणता नियमाला अपवाद नेमका कधी करायचा म्हणजे तो नियमाला अपवाद करताना केवळ तुमची माझी एक लहर आहे किंवा तुमचा माझा स्वार्थ कुठेतरी आता अडकला आहे म्हणून मग आपण त्याला मुरड घालू असं नाही चालणार तो कोणालाही अधिकार नाही आहे त्यासाठी म्हणजे कुणी नाही करू शकत त्यासाठी तेवढा अधिकारचा मनुष्य पाहिजे आणि त्या अधिकारचा मनुष्य म्हणजे कृष्ण आहे म्हणजे राम हा मर्यादेत राहणार आहे आणि कृष्ण मर्यादा केव्हा उलंगायची हे सांगणार आहे आणि म्हणून आपल्या संस्कृतीमध्ये बरोबर दोन यांना पकडलेले आहे की जोपर्यंत आपण म्हणतो ना सामान्य परिस्थिती असते तोपर्यंत धर्म तोपर्यंत राम तोपर्यंत मर्यादा आणि परिस्थितीची थोडा भलचिकड जर जायला लागली तर मग तिथे कृष्ण तिथं पण मुद्दा तोच आहे हा समन्वय कसा चालायचा तुम्ही प्रत्येक गोष्ट जर त्या त्या वेळेच्या यांनी पाहायला लागलात तर समाजामध्ये काय अस त्याला होऊन आपण अराजक होईल आणि त्या तौकटीतच प्रत्येक गोष्ट करायची म्हटली तर जेव्हा खरोखर समाजासाठीच ती मोडायची वेळ येते तेव्हा तुम्हाला ती मोडता येणार नाही ना आणि त्यात तुमचा नाश होईल म्हणजे मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की जगाच्या पाठीवरती अनेक ठिकाणी अनेकांची आक्रमणं झाली त्या आक्रमणामध्ये तिथे समाज त्या त्या संस्कृती खालाच झाल्या ही भारतातली का म्हणून टिकली तिथे हे जण आहेत की राम आहे आणि कृष्ण आहे एक मर्यादा कसं वागायचं हे सांगणार आहे आणि एक मर्यादा कुठे आणि कशी ओलां ओलांडायची मग ती ओलांडली आणि परिस्थिती पूर्व झाली ना की मग तो परत म्हणेल की आता मर्यादा आता राम हे ओळखणारा म्हणजे वारकरी संप्रदाय हा महत्त्वाचा मुद्दा मला तुम्हाला सांगायचा आहे म्हणून ते कृष्णाई त्यांच्याकडे आहे आणि रामही त्यांच्याकडे मी ज्या एकनाथांच्याकडे येणार होतो आत्ता त्या एकनाथांच्या एका अभंगामध्ये एक रामभक्त आहे आणि एक कृष्णभक्त आहे त्यांची भांडणं आहेत एक म्हणतो आमचा कृष्ण वारी किती श्रेष्ठ आहे दुसरा म्हणतो हॅट कृष्णाला काय आमचा राम खरा आणि असं भले एक पानभर भांडणं आहे आणि मग दोघंही याच्या एक, एक दे कम ऑन टर्म्स की त्यांच्या लक्षात घ्यायचं की नाही नाही हे चुकीचं भांडणे आहे कृष्णही महत्त्वाचं आहे रामही महत्त्वाचं आहे आणि आपल्याला दोघांचीही गरज आहे अलीकडच्या काळात राम मनोर लोहिया म्हणजे त्याचा पॉईंट ऑफ व्यू वेगळा असेल पण हे त्यांनी ओळखलं ना की या संस्कृतीमधली दोन प्रतीकं जर कुठल्या असतील कायमस्वरूपाची तर ती राम आणि कृष्ण ही आहेत ओके तर हे एकनाथांचा मुद्दा मग एकनाथांनी काय केलं तो तो आदित्य सांगतो आणि मग डायरेक्ट मुद्द्यावरती येतो एकनाथांनी काय केलं की ज्ञानेश्वरांनी अर्ध केलेलं काम म्हणजे अर्ध राहिलेलं काम ते पहिल्यांदा पूर्ण केलं ॲक्च्युली दोनदा म्हणता येईल म्हणजे कोणत्या अर्थाने सांगतो तुम्हाला मी पहिलं काम काय आहे त्यांचं की ज्ञानेश्वर महाराजांनी भगवद्गीतेचा अर्थ सांगितला मराठीमध्ये भगवद्गीता संस्कृतपुत मराठीत काय आहे भगवद्गीता भगवद्गीता हा कृष्णाने अर्जुनाला केलेला उपदेश आहे आणि कृष्ण म्हणजे विठ्ठलच ना mm. त्यामुळं कृष्णाचा ग्रंथ हा आपोआप विठ्ठलच झाला तो मान्य करायला काय वारकऱ्यांना कर प्रॉब्लेम नाही आला पण दुसरा मुद्दा आहे की जसं कृष्णाने त्याच अवतारात द्वापर युगातल्या अर्जुनाला एक उपदेश केला जो भगवद्गीता या नावाने प्रसिद्ध आहे त्याच युगात त्याच कृष्णाने आणखीन एक उपदेश केला महत्त्वाचा आणि तो कोणाला केला असेल उद्धवाला केला उद्धवाला केला म्हणजे अर्जुन हा कृष्णाचा आते भाऊ आणि उद्धव हा कृष्णाचा चुलत भाऊ एक उपदेश अर्जुनाला केला भगवद्गीता आणि दुसरा उपदेश उद्धवाला केला आणि उद्धवाला केलेला उपदेश हा भागवत पुराणाच्या अकराव्या स्कंदामध्ये येतो ओके okay. तर एका उपदेशावरती ज्ञानेश्वरांनी भाष्य केलं मराठी माणसाचं माणसाची सोय केली कायमस्वरूपी दुसऱ्या उपदेशाचं काय तुम्हाला जर कृष्ण मान्य आहे तर तुम्हाला भगवद्गीताही मान्य पाहिजे कृष्णाचा उपदेश आहे आणि ॲट दी सेम टाईम तुम्हाला भागवतही मान्य पाहिजे म्हणून mm -hmm. तुकोबा म्हणतात गीता भागवत करीती श्रवण गीता आणि भागवत एकत्र अखंड चिंतन विठोबाचे हे वर्णन आहे वारकऱ्यानंतर ते गीता आणि भागवत दोन्ही त्या भागवतावरती भाष्य लिहिलं पाहिजे आणि त्याचा अर्थ मराठीत आणलं पाहिजे ते काम एकनाथांनी केलं एकनाथी भागवत म्हणजे ते एक युनिट पूर्ण झालं एकनाथांच्या हातून तर भागवत लिहिल्यानंतर म्हणून ते तुकोबा बैनाबाईंनी म्हटलेलं आहे ना की संत कृपा झाली इमारत फळं आली ज्ञानदेवी रचीला पाया उभारलेले देवालया नामातयाचा किंकर त्याने केला हा विस्तार जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत mm -hmm. त्या भागवत धर्माच्या मंदिराला इमारतीला एकनाथ महाराजांनी भागवत लिहून खांब दिला ज्ञानेश्वरांनी भगवद्गीतेवरती भाष्य करून पाया रचला mm -hmm. हे झालं आता हे इस एक युनिट पूर्ण झालं भगवतगी भागवताचा अर्थ सांगून झाला आता एकनाथांच्या मनामध्ये एक अशी गोष्ट आली लक्षात आलं की अरे हे इथपर्यंत ठीक आहे पण भले भगवद्गीता काय किंवा भागवत अकरावा स्कंद काय हे दोन्ही कृष्णाचेच आहेत ना मग आपण जर रामालाही मानत असू आपण रामकृष्ण आर्य असा मंत्र सांगत असू तर रामाचं काय करायचं तोही आपला उपदेश आहे म्हणून एकनाथांनी भावार्थ रामायण लिहिलं वाल्मिकी रामायणावरचं भाष्य की जे रामदासांच्या संप्रदायात सुद्धा नाही आहे हा जो लोकांचा आक्षेप आहे ना की यांच्याकडे उठवा आणि रामाला वगळलं आणि रामदासांनी रामाला हेच खोटं आहे राजवाडे वगैरे लोकांनी जे अनेक गोळ घालून ठेवले त्यांचं मोठेपणा मान्य करून कॉन्ट्रिब्युशन मान्य करून हे मला सांगणं भाग आहे एकनाथांचं काम आहे आणि तिथे नेमका मग संबंध पोचतो मा म्हणजे ते रिलेशनशिप काय आहे ते कोणाचं महाराष्ट्राचं आणि रामाचं तिकडे आपण बोलणार आहोत आता दुर्दैवाने हे भाष्य पूर्ण नाही होऊ शकलं म्हणजे पूर्ण करण्याच्या अगोदरच कदाचित रामदा एकनाथांनी मग तो उरलेलं ते त्यांचा एक गावबा नावाचा शिष्य होता त्यांना पूर्ण केला अशी एक कथा आहे दे आपण आपण हे पाहिजे आपणाला मुख्य की इथे जेव्हा रामप्रभू येतात महाराष्ट्रात तेव्हा काय होतं आणि एकनाथ ते hmm. कसं ट्रीट करतात आता त्याच्यातली एक गंमत अशी आहे आणि फारच इंटरेस्टिंग गंमत आहे आता तिथे भारताच्या प्राचीन इतिहासाचा संबंध येतो मग काही ते इंडोलॉजीचे लोक असतात वगैरे वगैरे ते त्याचा अभ्यास करतात काही संस्कृत संस्कृतवादे लोक असतात तेही त्याचा ते 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 अभ्यास करतात पण आता आपल्याला हे पाहिले पाहिजे की रामायणामध्ये काय उल्लेख आहेत वेदांमध्ये काय उल्लेख आहेत वेगवेगळ्या पुराणांमध्ये असतील काव्यामध्ये आणि नाटकांमध्ये काय उल्लेख आहेत हे मला उलगडून दाखवायचा हा संबंध त्यासाठी मी हे हे सांगतो आता ज्या वेळेला आपल्याला कल्पना आहे की अयोध्यामध्ये अयोध्येमध्ये रघुवंशामधामधला म्हणजे त्याच्या मागे जाऊन इक्ष्वा कुकुळातला दशरथ राज्य करीत होता दशरथाच्या तीन पत्नी वगैरे वगैरे त्यातल्या कौसल्याचा राम हा पुत्र ज्येष्ठ पुत्र वगैरे वगैरे सुमित्रीचा लक्ष्मण आणि कैकईचा भरत शत्रुघ्न तर आता रघुवंशाच्या पद्धतीप्रमाणे म्हणजे कालिदासाने वर्णन केलेलं आहे रघुवंशातल्या राजांचं की ते काय करतात ते तारुण्यात राज्यकारभार वगैरे करतात व्यवस्थित सुखोपभोग घेतात आणि आपलं वय झाल्यानंतर विशिष्ट आपला कारभार आपल्या थोरल्या मुलाच्या हातात सोपवून आपण वानप्रस्थाश्रमात जातात दशरथांच्या लक्षात आलं याप्रमाणे की आता आपण आपला कारभार सोपवला पाहिजे रामाकडे पण त्याप्रमाणे त्याने ठरवलं निर्णय घेतला आणि जाहीर गेलं हे जेव्हा होत होतं तेव्हा योगायोगानं भरत तिथे नव्हता तो त्याच्या आजोळी म्हणजे कैकईच्या गावाला होता आणि मग कैकईनी हट्ट केला वगैरे वगैरे की बाबा हे बरोबर नाही माझ्या मुलाला तुम्ही आणि कारण कसं आहे की कुणी एके काळी एका युद्धात कैकईनी मदत केली होती दशरथाला त्यावेळेला दशरथ म्हणाला होता की तुला काय पाहिजे ते मागून घेतं तिने ते, ते राखून ठेवलं आत्ता नाही मी योग्य वेळेला मागेन आणि ती वेळ साधली लो कैकईनी आणि सांगितलं माझ्या मुलाला गादीवरती बसवा राजा गादीवरती आणि तुम्ही जो म्हणताय राम त्याला वनवासाला पाठवा नाहीतर तो इथं विज्ञान येईल असं एक आपल्या सगळ्यांना माहिती असणारी प्रचलित कथा आहे तर त्याप्रमाणे मग राम निघाला आणि वनवासाला सीता म्हणाली मी तुझ्याबाबत येते लक्ष्मण म्हणाला मी तुझ्याबरोबर येतो आणि हे तिघं असे आले चित्रकूट पर्वतावरती गेले वगैरे मग मधल्या काळात भरत इकडे आला त्याला वाईट वाटलं हे सगळं हे माहिती आहे तुम्हाला भेट झाली त्याची मध्ये मग रामाने त्याला परत पाठवलं आणि मग त्याप्रमाणे हा परत गेला त्यांनी राम रामाचे पादुका मागवून घेतल्या स्वतः गादीवरती बसलं नाही आणि राज्य केलं इथपर्यंत माहिती आपल्याला तो आला कोण राम सीता आणि लक्ष्मण विंध्यपर्वत ओरांडला म्हणजे दक्षिण आणि उत्तर यांची विभागणी करणारा पर्वत आणि कुठे आला ज्याला दंडकारण्य म्हटलं जातं तिथे आला आणि महाराष्ट्र हा त्या काळात दंडकारण्याचा एक भाग होता दंडकारण्य मोठा आहे म्हणजे आज आपण ज्याला महाराष्ट्र म्हणतो तो दंडकारण्याचा भाग आहे आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे असा की एक जिथे रा, राम राम नेमका थांबला बरेच वर्ष बरेच दिवस आणि जिथे रावणाने सीतेचं हरण केलं तो अलीक आजच्या काळातला जो त्याला आपण नाशिक पंचवटी हा जो प्रदेश म्हणतो त्याचं त्यावेळेचं एक नाव जनस्थान असं होतं जनस्थान म्हणजे तुमच्या लक्षात लागेल की कुठेत केव्हा तरी तिथे वस्ती होती ना म्हणून तर जनस्थान नाव आहे आता तो जेव्हा इथे आला तेव्हा तो पहिला माणूस का तिकड इकडं आलेला असं नाही आहे तर त्याच्या अगोदर इथे जर कोण आला असेल तर अगस्त्य ऋषी आले होते आणि त्यांचा संबंध आहे या सगळ्या गोष्टीशी म्हणून रामाने आल्यानंतर कोणाकोणाच्या भेटी घेतल्या अगस्त्य ऋषींच्या आश्रमात गेला त्यांचा आशीर्वाद घेतला आणि इतकंच नव्हे तर मूळ रामायणामध्ये असेल एकनाथ सांगतायत की अगस्त्य ऋषींनी रामाला काही अस्त्र दिली जशी पूर्वी विश्वामित्रांनी आहेत मुळात अयोध्येमध्ये असताना तशी आत्ता काही अस्त्र शस्त्र ही यांनी दिलीत आणि त्यांनी त्यांचं स्वागत केलं त्यांचं स्वागत का केलं अगस्त्य ऋषींनी कारण त्यावेळेला आता हा मुद्दा महत्त्वाचा आहे या ठिकाणी ह्या दंडकारण्यात राज्य कोणाचं होतं राज्य रावणाचं होतं रावण हा कुठला राजा रावण हा लंकेचा राजा म्हणजे रावण हा भारताच्या भरतखंडाच्या दृष्टिकोनातून परकीय आक्रमक आहे hmm. त्यानं तावा मिळावला संपूर्ण दक्षिणेवरती कारण एकनाथ सांगतात की दंडकारणाची व्याप्ती कुठपर्यंत आहे विंध्य पर्वत ओरडण्यापासून तर रामेश्वरपर्यंत आहे हा भूगोल लक्षात घ्या त्यावेळच्या लोकांच्या दृष्टिकोनातून काय येतो आणि तिथे वस्ती पुरेशी नाही आहे त्याचा याने घेतला गैरफायदा म्हणजे राज्य असं या सच नव्हतं ऋषीमुनी चांगलं एकांत असत राहता राहायला मिळतं कोणाची कटकट नाही तप करता येईल म्हणून तिथे येऊन राहिले होते अगस्तीसारखे तर त्यांना हा त्रास द्यायला लागला त्यांनी हे सोडावी वस्तीं सगळं आपलं व्हावं अशी त्याची इच्छा होती त्यांच्या रिच्युअल्समध्ये विघ्न आणायला लागले सगळे लोक तर या अकाऊंटप्रमाणे एकनाथांच्या अकाउंटप्रमाणे तिथे त्याचे चौदा लोक मुख्य होते रावणाचे त्याच्यामध्ये खरं दूषण हे त्याचे सावत्र भाऊच नंतर क्षुपनखा ही अशीच सख्खी बहीण कदाचित आणि तिचा नवरा काय ते विद्युत जिव्ह वगैरे त्याचं नाव होतं मग ते मरेची वगैरे आणखीन असे एकूण चौदा लोक प्रमुख होते आणि त्या चौदा लोकांचे म्हणजे राक्षस हां आणि त्यांच्याबरोबर चौदा हजार मिळून सगळे सगळे मिळून सैनिक विनिक होते म्हणजे असा पूर्ण बंदोबस्तो या दंडकरणे नावाचा प्रदेशाचा की ज्याचा जनस्थाना भाग होता तो रावणाच्या ताब्यात आहे मग आता तुम्हाला भारत नावाचा जर विचार करता तर तुम्ही कदाचित म्हणाल की नाही नाही ही भारत कल्पना झाली कळजी वगैरे त्या लोकांच्याबद्दल मला काय म्हणायचं नाही म्हणजे त्यांना त्यांच्या याच्यात राहू देत काय असेल ते विद्वत्तेचं कवच वगैरे वगैरे तर एक त्यातला मुद्दा राहिलेला असा होता की त्या आक्रमकांना आपल्याला घालून दिलं पाहिजे आता मी असं नाही म्हणणार की मुद्दाम राम मग तो प्लॅन करून निसायला वगैरे वगैरे किंवा जसं काही लोक म्हणतात म्हणजे जसं ते दग गोष्टंचं नाटक आहे धाडीला राम तिने कावनी वगैरे वगैरे शक्य शक्य आहे सुद्धा पण मी त्याचा आग्रह नाही धरणार म्हणजे माझा मुद्दा वेगळा आहे या ठिकाणचा तर तो राम म्हणजे आधी आगस्ती आले होते ते आगस्ती तरी का आणि कशा आले ह्याची काणी इथे आहे एकनाथ ही भागवतामध्ये आहे हा सॉरी सॉरी भावारसं रामायणामध्ये एकनाथांच्या तर मग राम अगस्तींना भेटला रामांच्या रामांनी त्यांच्याकडनं काही टिप्स घेतला इथं काय नेमकी परिस्थिती आहे समजून घेतलं आणि तुम्ही पंचवटीला जर राहिला हे अगस्तींनी त्यांना सांगितलं चांगला प्रदेश आहे वगैरे वगैरे तर मग त्याप्रमाणे ही गोष्ट घडली आणि 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 पुढे अगस्त्य ऋषीचं फार मोठं नाव होतं त्या त्या काळामध्ये आणि तिथे आपल्याला नेमकं चित्र दिसतं आता ते महत्त्वाचं आहे अगस्ती इथे आले ना त्यावेळेला इथे त्यांनी लोपामुद्रा नावाच्या मुलीशी लग्न केलं ती लोपामुद्रा ही विदर्भ वंशातली आहे विदर्भ राजाची असं म्हटलं जातं म्हणजे त्या काळात निश्चितपणे इथे काही होतं म्हणजे पण तोही आपण मुद्दा सोडून देऊ मुद्दा काय की आता इथे विचारतात श्रीराम अगस्त्य ऋषीला तो व श्रीराम म्हणे अगस्तीसी दंडकारण्य या वनासी का म्हणतात ती महारुषी ते मध्येपासून सांगावे याला दंडकारण्य का म्हणतात तर त्याच्यावरती अगस्ती उत्तर देतात मग अगस्ती म्हणे श्रीराम असे दंडक राजा या प्रदेशी अतिगर्विष्ट अहर्निशी मदेशी उन्मत्त आता इथं दोन वर्षन्स आहेत त्यातली एकनाथांनी एक, एक वापरली दुसरी बाजूला ठेवली एकनाथांची वर्षन काय आहे की हा दंडक नावाचा राजा होता अतिगर्विष्ट होता उद्मत्त झाला होता सत्तेमुळं आणि त्यांनी काय केलं तो कुठेतरी शिकारीला वगैरे गेला असताना त्यांनी भृगुवंशाच्या च्यवन ऋषीचा अपमान केला आणि त्यांनी त्याला शाप दिला तो शाप कोणता हे मी सांगतो दुसरी काय कथा आहे इतरत्र आलेली की आता बघा मग मुळात तुम्हाला दंडक कोण इथं जावं लागेल त्यासाठी दंडक म्हणजे रामाचा आद्यपूर्वज इक्ष्वाकू याचा तीन क्रमांकाचा मुलगा ओके okay. तिसऱ्या क्रमांकाचा शंभर मुलं होती इक्ष्वा इक्ष्वाकुला आणि तो तीन क्रमांकाचा मुलगा म्हणजे हाच दंडक तो व्रात्य हूड पण म्हणता येईल आजच्या भाषेमध्ये असा प्रकारे होता तर कोणी काय पाहिलं की याला इथं ठेवायला नको याला कुठेतरी दुसरीकडं आपण पाठवून द्या म्हणून त्यांनी त्याची नियुक्ती दक्षिणेच्या सुभेवरती गेली आत्ता नंतरची भाषा सांगायची म्हणजे म्हणजे त्यावेळेला हा दक्षिण प्रदेश इक्ष्वाकुंच्या राज्यात मोडत होता पट आय मीन इज दिस हा महाराष्ट्र हा दंडक प्रदेश इन पर्टिक्युलरली हा त्या इक्ष्वाकुच्या राज्याचा भाग आहे म्हणून तो त्याला इथं नेम झाला त्याने तो इथे आला आणि त्याने इथे आल्यानंतर काय केलं भृगुवंशातल्या एकाला आपलं पुरोहित केलं यांचा मूळ पुरोहित कोण तो वशिष्ठ वंशातला म्हणजे रघुकुळाचा तर त्यांनी भृगुला केलं आणि अनफॉर्च्युनेटली असं झालं की त्या दंडकाची वाईट नजर त्या ऋषींच्या मुलीवरती पडली आणि त्यांनी तिच्याशी दुर्वर्तन केलं दुर्व्यवहार केला त्यामुळे ऋषींनी शाप दिला म्हणजे इथे काय म्हणतायत एकनाथ की तो राजाचा ऋषींचा अपमान केला दुसरी वर्षन अशी आहे की नाही हे असं असं वाईट घडलेलं आहे पण काहीतरी घडला आणि शाप दिला काय शाप आहे हे बायपा हे पुढचा महत्त्वाचा मुद्दा येतो शाप दिला कोपेसी भस्म होय स्वराज्यसी आयसे बोलिताची ऋषी स्वदेशी भस्म झाला विंध्याद्री दक्षिण भागेसी जव पाविजे सीतुबंधाशी सी, तव दंडकारण्य नामयासी ऋषी शापेशी भस्म झाले हा मोठा प्रदेश राजा भस्म झाला ससैन्य भस्म झाले मनुष्यगण भस्म झाले वृक्ष तृण पशुपक्षी पूर्ण भस्म झाले भस्म झाली सरीचा तडाग भस्म झाले मृग पन्नग भस्म झाले तद्देशी जग दुर्धर राग ऋषीचा दंडकाचेन शापे जाणं असंख्य अब्दे ओसवन खूप वर्ष अब्द म्हणजे वर्ष या लागी म्हणती दंडकरण्य दंडकारण्य नामाभिदान राजशापे भार्गवाच्या शाप पर्जन्य पर्जन्यवर्ष ना तयदिशी प्रकाशे ना सूर्यशशी अहर्निशी अंधकार कायची परिस्थिती झाली त्या ऋषीच्या को कोपामुळं चंद्र सूर्यसुद्धा तिथे उगवायला तयार नव्हते पाऊस पडलेला नव्हता इतका तो ओसाड हो झाला प्रदेश या अर्थाने हां ऐसेनी अंधकारेशी लोटल्या वर्षानुवर्षी पुढं ती वस्ती झाली कैसी श्रीराम ऋषीची पुसतू रामाने विचारलं की मग हे म्हणते मग पुढं कशी काय वस्ती झाली पावर का म्हणजे काही एक वस्ती आहे ना आत्ता त्याचं काय तर त्याचं उत्तर त्यांनी दिलं माहिती आहे का की तिथं परत नारज मुनी येतात आपल्या सगळ्या मायथोलॉजीमध्ये नारजातच स्थान आहे नारद तिथे आले कुठे आले एकदा ते मध्ये जो आहे ना तो पर्वत त्या विंध्य पर्वतापशी आले त्यांना ते सगळं रिस्टोअर करायचं होतं पाऊस परत पडला पर पाहिजे सूर्यचंद्र उघवले पाहिजे मग ते त्या मेरू त्या याला जरा हे करायला लागले प्रयोग करायला लागले ला ला ला, कोणाला विंध्येपर्वताला काय प्रयोग करायला लागले ला ला बघा की अगस्ती सांगे श्रीरामाशी वसावाया दंडकारण्यासी नारदे विंध्या विंध्याद्रीपासी महामेरुसी विनवले चरा चरा आधारू स्वय झाला महामेरू मेरू हुनी सदरू पर्वतू थोर असे ना त्याला काय त्यांनी सांगितलं की अरे तू विंध्य पर्वत मेरू केवढा उंच आहे मेरू पर्वत केवढा उंच आहे त्याला ते कस तरी वाटलं त्याचा त्याच्या अस्मितेला ठेच लागली ऐकून या नारदोक्ती मेरूची या स्पर्धा स्थिती खुंटली शशी सूर्याची गती विंध्याद्री पंथी वाढला तो असा वाढायला लागला उंच व्हायला लागला की त्याची मिरूची स्पर्धा आणि तो उंच झाल्यामुळं काय झाला प्रकार राहिले स्वाहा स्वधाकार राहिले स्वधर्म कर्माचार राहिले विचार रविचंद्र नुगवती लोपले सगळे झालं मरोटेकले पितर भुके तळमळ गोधने राणानं चरती वत्स्यहांबरनं फुलती वगैरे 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 सूर्य उगवेला तो इतका उंच झाला मग ऋषीश्वर प्रति अवघे गाराने सांगत तेव्हा तिन्ही देव विचारती जे दक्षिणे अगस्ती जाडावा अगस्तीला पाठवा अगस्ती हा काशीचा राहणारा मुळातला मुला म्हणून अगस्ती ऋषीला पाठवलं आता पुढतं मी हे वाचून दाखवित नाही तो सांगतो तुम्हाला काय झालं ते तर तो येतो तर तो आल्यानंतर त्याची कृती माहिती असते त्यांनी संपूर्ण समुद्रात प्रशान केलेलं असतं आणि मग तिथे विद्यादेवी विचारतो कशासाठी आलात काय करायचं मी तर ते सांगते की मला जरा दक्षिणेत जायचं आहे तीर्थक्षात्र यात्रा करायची आहे दक्षिणेतली म्हणून मी जातो तर मी काय सेवा करतो तर तो असा साष्टांग नमस्कार घालून तो जो उंच झाला होता तो असा आडवा झाला त्याच्या पुढे आणि मी परंतु असाच ताम या अवस्थेमध्ये आणि मग ते गेलं निघून आणि तो असा आडवा झाला म्हणजे त्याची उंची कमी झाली आणि मग तिथे सूर्यचंद्र उगवायला लागले मग तिथे पाऊस पडायला लागला आणि हळूहळू तिथे परत एकदा थोडेफार लोक राहायला लागले परंतु सगळे नाहीत ऋषीमुळेच राहायला लागले पण एक जाय झाली पुढचा मुद्दा असा आला ज्या सगळ्या ऋषींच्या लक्षात आलं की ज्या वेळेला इथे रावण येतो आहे आणि सगळे आपल्याला त्रास देतो ही भूमी पाजाक्रात करून त्यावेळेला ते यांच्याकडे आले अगस्तींच्याकडं की मदसवे येऊन या ऋषी झाले दंडकारण्यवासी कुणी राजा नाही या देशी म्हणून राजकीय व्यापी व्यापले इथे राजा नाही दंड कशापे दंडकारण्य ते करावया हाती पाहुणं तू आलास श्री रघुनंदनं राक्षसग्न प्रतापी तेव्हा आता तू इथे आलेला आहेस तू हा चार्ज घे तू इथला राजा आणि आमची राक्षसांपासून सुटका कर म्हणजे रावण नावाचा परकीय आक्रमक आलेला आहे त्याला पराभूत करून त्याच्या देशात हाकलून दे असं अगस्ती सुचवतात रामाला आणि ते मान्य होतं आणि मग तू पटेवडीला जा इथपर्यंत आलं सगळं आणि मग राम त्या ऋषींचं संरक्षण करायला लागला त्यांच्या यज्ञात वगैरे जे विघ्न आणायचे राक्षस रामाचे सैन्य रावणाचे सैन्य त्यांचा तो विनाश करायला लागला म्हणून रावण इकडे यायला प्रवृत्त झाला आणि मतलब का हे ना मग ते शृपनाख्याची एक स्टोरी आहे ती मध्ये उपकथानक तर तो, तो खर दूषण यांनाचा पराभव करतो राम मग शु शुल्पनाखा जाती परत त्याला सांगते की असा असा आहे आणि तो पण बरं तो साधन आहे तो राम नावाचा जो कुणी आलेला आहे ते मग ही कल्पना जी आहे ना सीतेला पळून आणायची ही रावणाची नाही आहे शूर्पनख्याची आहे ती सांगते तिची बायको फार सुंदर आहे वगैरे आणि त्याप्रमाणे तो रा रावण तसं करतो सी हे सगळं त्याला धरून आहे एकत्रित रामायणाला म्हणजे बाबावर साहेणाला आणि सीतेचं सा हरण करून तिकडे जातो कुठे लंकेत घेऊन जातो आणि मग पुढे आता बघा आता पुढचा मुद्दा आला पुढचा मुद्दा काय आला की त्याच्यानंतर पुढे राम सीतेच्या शोधासाठी जातो किश्किंदा नगरी लागते तिथे एक वानरांचं राज्य असतं वाली नावाचा राजा असतो आता खरं तर वालीचं आणि रावणाचं झालं का युद्ध रावणाने वा रावणाचा पराभव केला तर वालीने पण त्याने जुळून घेतलं मग वालीशी त हो केला मग वाली गप्प आल्या काय करायचं त्याला बाकीच्या भागात करू द्या आपलं आपलं राज्य ठीक आहे ना म्हणजे असं वाली हा स्वार्थी आहे आपलं किश्किंदेचं राज्य झालं ना निष्कंटक मग बाकीच्या दंडकरांना तर काय करायचं आपल्याला ही वालीची भूमिका आहे आणि रामाला ते सगळं मुक्त करायचं आहे मग तिथे सूर्याची मदत मिळाली वगैरे वगैरे मग हनुमान वगैरे मग ते रामेश्वरापर्यंत गेले <coughs> रामेश्वर म्हणजे दंडकार आणण्याचं शेवटचं टोक लंकेत गेले लंकेत युद्ध झालं रावणाचा पराभव केला रावणाचा वध केला आणि परत यायला निघाले कुठं जायचं आता अयोध्येला जायचं तर म्हणजे काळात चौदा वर्षे पण संपणार होती आता इथे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की जो आपल्या आत्ताच्या या स्टोरीचा क्लायमॅक्स आहे काय मुद्दा आहे आणि हा मुद्दा मी कुठं आणला हे नंतर शेवटी सांगेन आधी स्टोरी सांगतो म्हणजे महाराष्ट्राचा संबंध झाला असं की भरताने रामाच्या अनुपस्थितीमध्ये राज्याचा संभाळ केला उत्तम आणि मग भरताच्या काही बातमी आली की सीतेचं हरण केलेलं आहे रावणाने तिला घेऊन गेला तो लंकेला आणि राम सैन्यानिशी लंकेवर स्वारी करायला निघालेला आहे आता इकडची बातमी तिकडे जायला वेळ लागणार ना आत्ताची गोष्ट वेगळी आहे म्हणजे आत्ताची तर सोडाच पण इव्हन तारायंत्र वगैरे मधल्या काळात आपल्याकडे बघितले आपण सायन्सच्या माध्यमातून पाहिली नंतर तिकडे आपण हे पाहिले की इंग्लंडमध्ये लोक इकडे यायचे सुरुवातीच्या काळात चार चार महिने लागायचे बोटीने यायला इतका वेळ लागतोच डिस्पॅच जरी म्हटलं आपण इकडून तिकडे पाठवायचं तसं तसं भरत आला ही बातमी उशिरा कळली आणि तो निघाला आपण कळल्या कळल्या की नाही रामाचं रक्षण करणं आपलं काम आहे आणि तो कुठे पोचला तो दंडकारण्यातील जनस्थान या ठिकाणी म्हणजे नाशिक पंचवटी या परिसरात पोहोचला तिथे त्याला कळलं की अरे राव राम सगळं काम आटोपून जवळजवळ येत आहेत परत आणि राम आले रावणाचा वध करून सीतेला घेऊन म्हणजे इकडनं भरत उत्तरेकडनं पर्वत ओलांडून अयोध्येवरनं इथे आले जनस्थानामध्ये आणि तिकडनं राम लंकेवरनं आला म्हणजे भरताला आणखी पुढे काय जायची गरजच भासली आहे दोघ जण भेटले आता मधल्या काळातला एक थोडा मुद्दा तुम्हाला सांगायचा कैकई नावाची भरताची जी आई आहे रामाची आई आहे ती खलनायिका करून टाकली लोकांनी नंतरच्या काळामध्ये तिची ती मंथरा नावाची एक ती दाशी वगैरे आपल्या कल्पना नाटकात सिनेमात सगळीकडं तेच पाहिलं आपण एक त्यातलं पोलिटिकल इंटरप्रिटेशन आहे जे गोडशांच्यासारखे लोक करतात मी तुम्हाला सांगितलं की नाही दुसरं एक महत्त्वाचं इम्प्रेशन आहे इंटरप्रिटेशन आहे ते फार महत्त्वाचं आहे त्याचा इथे संबंध येतो आणि ते मी सांगतो त्या लेखकाच्या त्या कृतीमध्ये आहे काय इंटरप्रिटेशन आहे की दशरथाला दशरथाच्या हातून श्रावणबाळाला बाण लागला आणि तो मेला आणि हे कळल्यानंतर त्याच्या अंध अंधवडिलांनी आईनी तळतळून तल दशरथाला शाप दिला की तू सुद्धा माझ्यासारखाच पुत्रवियोगाने मरशील मी त्या आता मरतच मरणारच आहे आणि तो मेला श्रावणबाळाचा बाप ही कथा सगळ्यांना माहिती आहे कैकेला माहिती आहे की दशरथाचा मृत्यू पुत्र वियोगाने होणार आहे पण कैकेच्या मनात शंका उपस्थित होती की अरे पुत्र वियोगाचा अर्थ काय घ्यायचा जसं त्या श्रावणाला मारलं कोणीतरी तसं रामाला कुणी मारेल की काय बाप रे हे नाही योग्य पर वियोग तर होणारच वियोगाने दशरथ मारणारच हे ठरलेलं आहे शाप येतो पण तो वियोग याचा अर्थ असा होऊ नये म्हणून आपण दुसऱ्या प्रकारे रामाचा आणि दशरथाचा वियोग करून <laughs> टाकू म्हणून ते त्यांनी प्लॉट रचला की राज्य मागायचं आणि दशरथाला ते वागावं लागेल त्याप्रमाणे पण दशरथाचं रामाचं एवढं बाउंडिंग आहे की तो रामाचा वियोग त्याला सहनच नाही होणार आणि तो मरून जाईल म्हणजे एका दगडात दोन पक्षी म्हणजे मारले नव्हे म्हणजे एक पक्षी गेला विठा म्हणजे दशरथ गेला की शाप खरा व्हायचा तर तो होणारच आहे ना मग दशरथ मारणार आहे वियोगाने मरणार आहे ना मरणार आहे पण वियोगाचा अर्थ मृत्यू नाही तो तिकडे जाणार हा वियोग हे कैकईनी सगळं सद्भावातून भावनेतून केलेलं आहे कृत्य लक्षात घ्या आणि कैकईच्या आणखीन प्रथम सांगतो कैकईच्या मनात रामाने फक्त चौदा दिवसाला पुरतं जावं वनवासात असं होतं चौदा वर्ष नव्हतं पण त्या सगळ्या परिस्थितीच्या तणावामुळं बिचारी गडबडली आणि ही आई वेळ त्याच्या तोडण्यातून चौदा वर्ष निघून गेले इंटरेस्टिंग आहे ना त्याप्रमाणे राम हे भरताला माहीत नाही मग भरताला जेव्हा कळतं ना तेव्हा भरत कैकळीची क्षमा वागतो हो। असंही आहे त्या कृतीमध्ये पण असो सस्पेन्स मी फार वेळ नाही ठेवणार शेवटचा मुद्दा सांगतो आणि सस्पेन्स सस्पेन्स संपून टाकतो शेवटचा मुद्दा असा आहे भरत तिथे आले राम तिकडनं आले भेट झाली जनस्थान आहे आणि भरताने काय करावं भरतानी सांगितलं की रामा हा तुझा काळ संपतो आहे वर्मासाचा आता आम्ही तुझा राज्याभिषेक इथेच करणार म्हणजे कुठे जनस्थानात म्हणजे कुठे पंचवटी नाशिकच्या परिसरामध्ये आणि त्याप्रमाणे भरताने रामाचा राज्याभिषेक अधिकृतपणे ऋषीमुनींच्या सकट वशिष्ठ वामदेव सगळे ऋषी आहेत सगळी जल आणलेले आहे कुठं कुठं नद्यांमधनं समुद्रातनं आणि रामाचा राज्याभिषेक इथे झालेला आहे महाराष्ट्रात जनस्थानात अयोध्येचा नंतरचा आहे त्यामुळं राम हा ऑफिशियली महाराष्ट्राचा राजा आहे mm. वर दी पॉईंट आणि हे कुणी सांगितलं हे मी जी स्टोरी सांगतोय ती भास नावाच्या कालिदासाच्या पूर्वी झालेल्या तेरा नाटकांचा लेखक असलेल्या नाटककाराचा कवीचा रेफरन्स आहे हा भासाच्या प्रतिमा नाटकामध्ये हे सगळे मी सांगितली ती स्टोरी आणि त्याचा परिणाम काय झाला ते ऋषी म्हणत होते ना ती संगती इथे लागते आता एकनाथ श्री बा रामायणामध्ये बावरसाहेब रामायणामध्ये की ऋषी म्हणले की अरे ह्या प्रदेशाला राजा नाही आहे त्याच्यामुळं कुणीही माणूस म्हणजे कुणीही दुष्ट लोक माणूस त्याचा फायदा घेऊ शकतो आपल्या ताब्यात राज्य तेव्हा तू इथलं हो आणि ते ऑफिशियल आहे कारण हे मुळात इक्ष्वाकूचंच राज्य आहे इक्ष्वाकुचा मुलगा मी सांगितलं सुरुवातीला दंडक वगैरे वगैरे तो तो कथा सांगून झाला ऋषीच्या शापामुळे ते सगळं वैराण झालं मग आम्ही विंध्य विंध्य पर्वताची समजूत घालून तिथनं इथं आलो आम्हाला हा त्रास द्यायला लागला त्यांनी त्याच्यावरती सत्ता स्थापन केली रावणाने आता सुदैवाने तुझ्यामुळं तो गेला पण उद्या आणखीन कुणी आला तर काय गॅरंटी घ्या म्हणून आता काय करा तुम्ही इथले राजेवा हे कुणी सांगितले अगस्तीने आणि अगस्तीचं म्हणणं पूर्ण कोणी केलंय भारताने अशा प्रकारे रामप्रभू आणि महाराष्ट्र यांचं नातं रामप्रभू हे महाराष्ट्राचे राजे आहेत हा माझा मुद्दा आहे आणि मग त्यांची एक राजधानी अयोध्या आणि दुसरी नाशिक म्हणजे त्या काळात पंचवटी वगैरे आपण नाशिकच समजतो ना आता तुम्हाला शेवटचा मुद्दा सांगतो आणि मी थांबणार आहे तुम्हाला विचारासा विचारानंतर काही प्रश्न तो मुद्दा असा आहे की खरोखर नाशिक भारताची राजधानी झाली पाहिजे असं म्हणणारा एक ब्रिटिश अधिकारी होता मध्यवर्ती आहे वगैरे वगैरे असं सांगून आणि त्याचं नाव सर विल्यम विल्सन हंटर डब्ल्यू डब्ल्यू हंटर की ज्याच्या कमिशनच्या पुढे महात्मा फुले आणि इतर लोकांनी साक्ष दिली होती शिक्षणासंबंधी तर त्याला कळलं नाशिकचं महत्त्व की नाशिक ही खरोखर राजधानी आहे असा तो मुद्दा आहे नाही याच्या हा काही माझ्या अभ्यासाचा प्रांत नाही आहे पण हे फार एक्सायटिंग आहे त्यामुळं खरं तर काही वेगळे प्रश्न नाही आहेत पण ही नवीन मांडणी आम्हाला समजली आणि इंटरेस्टिंग आहे लोकं कशी रिॲक्ट होतील मला माहिती तर ती तुम्ही सांगितलीत याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि आज आपण इथंच थांबू धन्यवाद धन्यवाद धन्यवाद